पुढची बातमी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात मनसे आक्रमक झाली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केलेली आहे. गणेशोत्सवापूर्वी चव्हाणांकडून या महामार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे. कशौडी घाटातील एक लेन सुरू झाली, त्यानंतर पहिल्यांदाच हा मंत्री चव्हाण यांचा दौरा आहे आणि याच वेळी रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी. स्वतः रवींद्र चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. चव्हाणजी काय सांगाल, एकतर सुविधा केंद्र किती ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक चाकरमान्याला पडलाय की तुम्ही एक लेन खुली करणार अशी घोषणा केली होती, त्याची पूर्तता कधी होणार? हे आपणा सर्वांना माहीत आहे की मुंबई गोवा हायवे आणि हा कोणत्याही परिस्थितीत सिंगल लेन पूर्ण झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आज जवळजवळ 90% जास्त हा लेन पूर्ण झालेली आहे. यामध्ये काम पूर्ण झालेलं आहे, परंतु क्युरिंग पिरियड ज्याला म्हणतात, जे ज्या ठिकाणी काँक्रिटीकरण झालेलं आहे त्या ठिकाणचा क्युरिंग पिरियड हा 5-6 दिवसाचा असतो, त्यामुळे त्याला जॉईनिंग करणं एवढंच फक्त राहिलं आहे. येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये ते जॉईनिंगसुद्धा करण्याचं काम पूर्ण होईल. सर्वसाधारणपणे 15 तारखेच्या नंतर सर्वजण मुंबईवरून गावाच्या दिशेने जातात, त्यामुळे त्या अगोदर हा पूर्णच्या पूर्ण रस्ता सिंगल लेन असेल यात काही शंका नाही. हे सर्व करत असताना 15 किलोमीटरवरती सर्व ठिकाणी नागरी सुविधा केंद्र उभारणं हे अत्यंत गरजेचं आहे. ठिकठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शौचालय उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर पोलीस मदत केंद्र तयार करणं आणि थोडीशी एक स्पेस या सर्व भागांमध्ये थोडासा आराम करण्यासाठी, ज्याला म्हणतो की काही वाहनांना चहा वाहन चालक जे आहेत ते थकतात रात्रीच्या वेळेला किंवा त्यांना झोप येत असते, त्यामुळे कुठेतरी रात्री त्यांना चहा वगैरेची व्यवस्था असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून अशी व्यवस्था ही 15-15 किलोमीटरवरती सर्व ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे. गणेशोत्सवापूर्वी ही सिंगल लेन संपूर्णपणे खुली होते का याकडे लक्ष असेल. कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन नावरे, कोकण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.